आज आपण एक नवीन प्रकरण चालू करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील हे महत्त्वाचं प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत आणि या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे जे अपस्करण आहे ते अपस्करणसुद्धा आपल्याला पाहायचं आहे अपवर्तनांक म्हणजे काय आणि अपवर्तनाचे नियम कोणते आहेत हे चार महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत अतिशय सोपा असा हा पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे की थोडे आठवा तर प्रथमत प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते आपल्याला विचारलेलं आहे आता प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आपल्याला या पाठामध्ये जे शिकायचं आहे ते प्रकाशाचे अपवर्तन आहे मित्रांनो तुम्हाला जर आठवत असेल तर इयत्ता नववीमध्ये प्रकाशाचे परावर्तन आपण अभ्यास केलेला आहे आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय तर ते आपण प्रथमतः पाहूया समजा एखादा हा सरफेस एरिया असेल व एखादा भाग आहे त्याच्यावरती जर प्रकाश किरणं जर पडली तर ती प्रकाश किरण पुन्हा मागच्या दिशेने जातात त्याला काय म्हणतो आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो म्हणजे दुसरं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या स्मूथ पॉलिश सरफेसवरती समजा पॉलिश सरफेस आहे या पॉलिश सरफेसवरती समजा एखादी लाईट रे पडली किंवा सूर्याची किरणं जर पडली तर ती काय होतात किरण मागच्या दिशेने पुन्हा जातात किंवा अशा पद्धतीने मागे पडल्यानंतर पुन्हा मागच्या दिशेने ओळतात त्यालाच काय म्हणतो आपण मित्रांनो प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो प्रत्येकाच्या लक्षात ही संकल्पना आलेला असेल तर याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपला आरसा आरशावरती जर आपण लाईट जर त्या ठिकाणी पडली आरशावरती तर तीच त्याच्यावरती काय पाहायला भेटतं मित्रांनो आपल्याला परावर्तन पाहायला भेटतं म्हणजे आपल्याला एखादी इमेज आपण जर त्या आरशावरती टाकली तर ती इमेज किंवा एखादी लाईट जर त्या आरशावरती टाकली तर ती लाईट पुन्हा काय होते मित्रांनो मागच्या दिशेने येते म्हणजे या ठिकाणी जर ह्या पॉलिश सरफेसवरती जर आपण पाहिलं तर लाईट मागच्या दिशेने आपल्याला जाताना दिसते ती जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला काय म्हणतात मित्रांनो प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात प्रत्येकाच्या लक्षात आलेलं असेल इथं नववीमध्ये हा पॉईंट आपण एकदम सखोल असा अभ्यास केलेला आहे आता दुसरा प्रश्न जो विचारला मित्रांनो तुम्हाला प्रकाशाचे परावर्तनाचे नियम कोणते आहेत किंवा प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते आहेत तर लक्षात घ्या त्या ठिकाणी वेगवेगळे वेग असे किरण असतात मग ते किरण कोणकोणते असतात ते प्रथम तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे समजा हा एखादा स्मूथ सर्फेस आहे किंवा एखादा गुळगुळी सर्फेस आहे आपण त्याला असं म्हणू आणि अशा पद्धतीने इन्सिडेंट होणारी री आहे म्हणजे त्याच्यावरती पडतात एका सर्फेसवरती आणि तेच काय होतात मित्रांनो मागच्या दिशेने काय होतं त्या ठिकाणी जातात त्याला आपण आत्ताच पाहिलं की प्रकाशाचे काय म्हणतो आपण त्याला परावर्तन म्हणतो पण आपल्याला काय विचारलं त्याने प्रकाश परावर्तनाचे नियम कोणता आहे तर तो नियमसुद्धा मित्रांनो तितकाच महत्वाचा त्या ठिकाणी नियम आहे तो नियम काय सांगतो पहा की आता हा जो किरण असतो याला आय म्हणतात आय म्हणजे कोणता मित्रांनो तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो जो आपाती किरण आपण त्याला म्हणतो त्याला काय म्हणतो आईला काय म्हणतो आपण आपाती किरण किंवा त्यालाच काय म्हणतो आपण इन्सिडेंट रे म्हणतात आय म्हणजे कोणता रे इन्सिडेंट रे म्हणतो आपण त्यानंतर हा जो रे असतो त्याला काय म्हणतात रिफ्लेक्टेड रे म्हणतात आर म्हणजे रिफ्लेक्टेड रे असतो हा इन्सिडेंट रे असतो इन्सिडेंट म्हणजे कोणता असतो आपाती किरण असतो त्यानंतर आर म्हणजे कोणता असतो रिफ्लेक्टेड रे असतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो अपवर्तित किरण असे म्हणतात काय म्हणतात अपवर्तित किंवा परावर्तित किरण आपण त्याला म्हणूया तर हा परावर्तित किरण आहे पहा हा अशा पद्धतीने याला दाखवलेला आहे रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण म्हणतो आपण त्याला आणि तिसरा जो एक घटक असतो त्याच्यामध्ये त्या तिसऱ्या घटकाला काय म्हणतात हे जे आहे हे समोर दिसते आहे त्याला काय म्हणतो आपण स्तंभिका म्हणतात म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं समजा हा गुळगुळीसरपेचा असेल हा इन्सिडेंटरी त्यालाच काय म्हणतो आपण आपाती किरण म्हणतो दुसरा हा परावर्तित किरण असेल आणि ही स्तंभिका असेल हे तिन्ही म्हणजे कोणते तिन्ही आपाती किरण स्तंभिका आणि परावर्तित किरण हे तिन्ही एकाच प्रतलात असतात कशामध्ये असतात तर एकाच प्रतलात असतात हा प्रकाश परावर्तनाचा काय आहे मित्रांनो नियम आहे कोणते तीन घटक एकाच प्रतलामध्ये असतात इन्सिडेंट रे किंवा त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण आपाती किरण म्हणतो दुसरा कोणतं आहे परावर्तित किरण परावर्तितलाच परावर्तीतलाच काय म्हणतात मित्रांनो रिफ्लेक्ट रे म्हणतो आणि तिसरे हे काय आहे स्तंभिक आहे हे स्तंभिक हे तिन्ही कोणत्या प्रतलामध्ये असतात एकाच प्रतलामध्ये असतात ओके तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पा साधारणतः किंवा साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले आहे यामुळेच प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते निर्माण झालेल्या छाया स्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याची आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला केलेला आहे परंतु काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वा, वाक वाकूही शकतात हे आपण पाहणार आहोत म्हणजे प्रकाश किरण कसे वाकू शकतात आता आपण मागच्या प्रकरणामध्ये काय केलं होतं किंवा आता नवीला पाहिलं होतं की एखाद्या गुळगुळ सर्फेसवरती किंवा एखाद्या प्लेन सर्फेसवरती जर प्रकाश पडला तर तो प्रकाश काय होतो मित्रांनो अशा पद्धतीने परावर्तित होतो पण आपल्याला आता या येत ते म्हणजे काय पाहायचंय समजा एखाद्या वेळेसला प्रकाश जर पडला तर तो काय होतो एखाद्या पारदर्शक घटकामधून तो काय होतो पुढे सुद्धा जातो म्हणजे हे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे हे आपण मागील प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेलं होतं तर चला तर मग आपण पाहूया नक्की काय आहे प्रकाशाचे अपवर्तन त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात हा तुम्हाला संपूर्ण टॉपिक इयत्ता अकरावी आणि बारावी सायन्समध्ये तुम्हाला अभ्यासायला नक्कीच मिळेल मित्रांनो जे विद्यार्थी येतील त्यांना ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी शिकायला भेटणार आहेत आता पाहूया आपण कशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला दोन कृती दिलेली आहेत आणि त्या कृतींच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला समजवलं आहे की हे प्रकाशाचे अपवर्तन कसं होतंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कसं होतंय तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला साहित्य त्या ते ठिकाणी दाखवलेलं आहे साहित्यामध्ये काय काय दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काचेचा ग्लास दिला आहे पाच रुपयांचे नाणे दिलेले दिले आहे पेन्सिल आहे धातूचे भांडे इत्यादी गोष्टी तुम्हाला त्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ते त्यांनी कृती नंबर एक दिलेली आहे खूप सोपी कृती आहे मित्रांनो पाण्याने भरलेला एक काचेचा ते ग्लास घ्या त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा हा मित्रांनो तुम्हाला काय सांगितलेलं आहे आता ही कृती ही कृती इथे दाखवतो तुम्हाला पहा मी कशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलेलं आहे काचेचा भरलेला एक ग्लास घ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि काय म्हटलंय त्यांनी की त्याच्यामध्ये त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा म्हणजे ज्या वेळेसला आपण एखादी पेन्सिल काय करणार आहे उभी धरणार आहे अशा पद्धतीने आणि त्या आतमधला जो भागा है, आशा काई हो तो तो मतला भाग आहे अशा पद्धतीने काय होतो मित्रांनो तो आपल्याला जाड दिसतो आत्मधला भाग इथे दाखवल्याप्रमाणे त्यांनी म्हटलंय पहा आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा वरील दोन्ही कृतीत पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल तर दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटली असल्याचा आभास निर्माण होईल असे काय होते म्हणजे आता ही ज्या वेळेसला पेन्सिल आपण उभी धरणार आहे अशा पद्धतीने तर ही जी जाडी आहे आतमधली ती आपल्याला काय होईल मित्रांनो वाढलेली दिसेल आणि तीच पेन्सिल आता एवढं पाणी आहे तर तीच पेन्सिल जर आपण अशी तिरकस धरली तर आपल्याला ज्या वेळेसला आपण पाण्यामध्ये पाहणार आहोत आपल्याला या ठिकाणची किंवा इथे ती पेन्सिल काय होताना दिसणार आहे मित्रांनो तुटलेली असे दिसणार आहे म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की वरील दोन्ही कृतीमध्ये पाण्यातील पेन्सिलची जाडी काय होणार आहे मित्रांनो वाढलेली दिसणार आहे तर दुसऱ्या कृतीत काय आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या वेळेसला आपण ती दी पेन्सिल तिरकस आहे तर ती पेन्सिल आपल्याला काय हो झाल्याचा हो भास आहे मित्रांनो तर तुटली असल्याचा आपल्याला काय होईल आभास निर्माण होईल असं का होते मित्रांनो त्याच कारण आपल्याला पाहायचं आहे त्याचं मूळ कारण म्हणजे काय आहे मित्रांनो प्रकाशाचे होणारे जे अपवर्तन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे कृती नंबर दुसरीसुद्धा आपल्याला मित्रांनो दिलेली आहे खूप सोपी कृती आहे पहा एका धातूच्या भांड्यात पाच रुपयाचे नाणे ठेवा हे तुम्ही सुद्धा घरच्या घरीही कृती करू शकता खूप सोपी कृती आहे मित्रांनो भांड्यापासून हळूहळू दूर जा त्या ठिकाणी ते, ते नाणे दिसेनासे असे होईल त्या ठिकाणी थांबा तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा एका मित्राला त्या भांड्यात नाण्याचा नाण्याला धक्का न लाव पोहोचेल किंवा धक्का न लावता अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणेप्रत दिसू लागेल असे का होते म्हणजे एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तुमचा मित्र याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुमचा मी इथे भांडे आहे आणि सुरुवातीला तुम्ही इथे होता मग तुम्ही त्याच्यामध्ये पाच रुपयाचं कॉईन टाकलं आणि तुम्ही काय केले एका विशिष्ट लांबीवरती गेले या ठिकाणी तुम्हाला हे पाच रुपयाचं कॉईन दिसत नाही मग आता काय करायला सांगितलं तुमचा एक दुसरा मित्र हो होता त्या दुसऱ्या मित्राला तुम्ही त्या भांड्यामध्ये काय ओतायला सांगितलं पाणी होतायला सांगितलं ज्या वेळेसला त्या मित्राने त्याच्यावरती पाणी ओतलं त्यावेळेसला तुम्हाला काय पाहायला भेटलं की त्यामध्ये असणारं जे पाच रुपयाचं कॉईन आहे ते कॉईन तुम्हाला ह्या अंतरावरून सुद्धा पाहायला भेटलं हे कशामुळं झालं मित्रांनो तर या ठिकाणीसुद्धा प्रकाशाचं काय झालं मित्रांनो अपवर्तन झालं त्यालाच काय म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालं ठीक आहे तर त्यांनी खाली दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण की वरील दोन्ही कृती दिसून आलेले परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्याने घडून येतात प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात काय म्हणतो आपण मित्रांनो त्यालाच प्रकाशाचे काय म्हणतो आपण अपवर्तन असे म्हणतात ही जी डेफिनेशन आहे मित्रांनो खूप सोपी आहे किंवा ही व्याख्या खूप सोपी पण आहे आणि तितकीच महत्वाची सुद्धा आहे पहा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्याचं हे पारदर्शक मीडियम आहे याच्यामधून दुसऱ्या पारदर्शक म्हणजे समजा ह्या मिडियममध्ये जायचं असेल तर ही दिशा वेगळी होती आणि ही दिशा काय झाली मित्रांनो वेगळी झाली म्हणजेच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना याची मार्गक्रमणाची दिशा काय होते मित्रांनो बदलते आणि यालाच आपण प्रकाशाचे काय म्हणतो मित्रांनो अपवर्तन असे म्हणतो खूप सोपी व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासली त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉईंट दिला आहे मित्रांनो कृती नंबर तीन दिलेली आहे ही अतिशय सोपी कृती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे तुम्हाला या कृतीवरती खरं तर या कृतीवरती तुम्हाला पुढे इयत्ता अकरावीला एक एक्सपेरिमेंट आहे ग्लास लॅब म्हटलेला आहे तेच इथेसुद्धा तुम्हाला आहे किंवा प्रिझम नावाचं एक तुम्हाला प्रॅक्टिकल आहे पुढे इयत्ता अकरावी आणि बारावीला बारावी, बारावी सायन्समध्ये तर संपूर्ण हा जो संपूर्णच्या संपूर्ण असाचा असा पार्ट तुम्हाला तेथे पाहायचा आहे फक्त इंग्लिशमध्ये आहे तो म्हणजे ही जी कृती आहे तुम्हाला इथे समजली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे तो कसा फायदा होणार आहे प्रथम आपण ती डायग्रॅम पाहूया लक्षात ठेवायचं जर एखाद्या पॉईंट तुम्हाला क्लिअरली लक्षात ठेवायचं असेल तर ती आकृती खूप महत्त्वाची असते आणि आकृतीवरूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक पॉईंट काय राहतो लक्षामध्ये राहतो मग आता हा नक्की कोणता पॉईंट दिला आहे तुम्हाला तुमच्यासमोर मित्रांनो पहा आता काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन कसे आहे ते आपल्याला पाहायचं आहे पहा आता याच्यामध्ये कोणते कोणते कौन पॉईंट दिसतात तुम्हाला डायग्राममध्ये ते पहिले पाहू आणि नंतर आपण त्याच्या स्पष्टीकरणाला काय करू सुरुवात करूया आता पहा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काचेची पी क्यू आर एस ही लादी दिसत आहे त्याच्यामध्ये पहा तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे किरण दिसत आहेत ए बी ज्या वेळेसला आपण तो एक नियम पाहिला की त्या नियमामध्ये ए बी ए बी काय होतं मित्रांनो त्यालाच काय म्हणतो आपण कोणते किरण असतात ते ए बी तर ए बी हे जे आहे त्यांना म्हणतात आपाती किरण किंवा आय म्हणजे कोणता किरण असतो मित्रांनो इथे दिसतोय बा तुम्हाला समोर तर ते आईला काय म्हणतात मित्रांनो इन्सिडेंट रे किंवा त्यालाच काय म्हणतात आपाती किरण आता हा जो यन आहे तो सुद्धा त्याला काय म्हणतात मित्रांनो आपण माग अशीच पाहिलं त्याला म्हणतात स्तंभिका आता स्तंभिका नेहमी किती अंशामध्ये असते मित्रांनो तुम्हाला जर दिसत असेल तर ती ह्या से सर या सर्पियसला नेहमी नव्वद अंशामध्ये असते याला काय म्हणतो आपण आपाती किरण आणि हा जो किरण इकडे झुकलेला आहे त्या झुकलेल्या किरणाला काय म्हणतात मित्रांनो परा किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अपवर्तित किरण म्हणतो आपण मित्रांनो काय म्हणतात आप त्याला अपवर्तित किरण म्हणतात म्हणजे तो एका माध्यमातून म्हणजे पिक्यू हा एक सरपेस होता त्या ह्या माध्यमातून त्या ह्या माध्यमामध्ये त्याने काय केले मित्रांनो एंट्री केली किंवा त्याने प्रवेश केला पण त्यावेळेसला तो काय झाला मित्रांनो अपवर्तित झाला असे आपण त्याला म्हणतो आणि हा जो पी क्यू जो सर्पेस आहे तो पी क्यू आरिएसचा सरपेस ही एक प्रकारची काच आहे किंवा ती एक लादी वापरलेली आहे किंवा काचीची लादी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं पाहायला भेटते कशा पद्धतीने आहे आता त्याने वेगवेगळे पॉईंट दिलेले आहे ए बी आहे त्यानंतर पी क्यू आर एस ही ग्लास आहे त्यानंतर तुम्हाला पहा ए आणि हे जे अपवर्तन होतं हे दोनदा होतं कसं दोनदा होतं तर ते पहिले समजून घेते आपल्याला फक्त एक्स एक्सप्लेनेशन किंवा त्याचं स्पष्टीकरण पाहिजे पण प्रथमतः मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो ज्या वेळेसला ए बी इथून इथे येतो त्यावेळेसला तो काय होतो पुन्हा अपवर्तित होतो पुन्हा इथे गेल्यानंतर यम पाशी तर यम पाशी एकदा त्याचा अपवर्तित झाला पुन्हा तो, तो यम पाशी आल्यावरती पुन्हा तो या इथून इथे काय होतो इन्सिडेंट होतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण आपाती होतो किंवा तो आपाती किरण पुन्हा होतो पहा इथे आय होता इथे आय वन झाला म्हणजे डबल झाला आता पुन्हा इथे आला पुन्हा तो काय होतो मित्रांनो अपवर्तित होतो आणि पुढच्या कोणत्या दिशेने जातो सीडीच्या दिशेने काय होतो बाहेर पडतो म्हणजे ए बी कुठे एंटर झाला तो किंवा कुठेही गेला पुन्हा तो आरपाशी गेला आरपासून पुन्हा आपाती झाला आणि पुढे कुठं गेला तो सीडीकडे गेला म्हणजे किती वेळा झाला त्याचं अपवर्तन आपण पाहिलं तर दोन वेळा झालं कुठं दोन वेळा झालं तर एकदा एन बिंदूपाशी झालं अपवर्तन आणि दुसरं कोणत्या बिंदूपाशी झालं मित्रांनो एम बिंदूपाशी त्याचं अपवर्तन झालं असं म्हणतात पाहूया आपण त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने आहे पहा तुम्हाला खाली कृतीमध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ते कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत काचेची लादी कागदावर ठेवून पेन्सिलच्या सहाय्याने बाह्य कडा पी क्यू आर यस आखून घ्या पहा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मी लादीचा बाह्यकाडा कोणत्या होत्या मित्रांनो पित्यू आर बाह्यकडा आहेत पहा काचेच्या लादीच्या पित्यू या बाजूला छेदणारी तिरकस रेषा काढा ती पिक्यूला या, बिंदूत छेदते व त्यावर ए व बी अशा दोन टाचण्या टोचून उभ्या करा पहा हे सुद्धा मी अशा पद्धतीने येत मी सांगणार आहे पहा ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत त्यांच्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून ए व बी टाचण्यांच्या प्रतिमा पहा त्या प्रतिमा सरळ रेषेत येतील अशा रीतीने सी व डी अशा दोन टाचण्या टोचा आता पुढचा मुद्दा सांगितला आहे तुम्हाला टाचण्या व काचेची लादी बाजूला काढा व टाचण्या सी व डी टोचलेच्या खुणा जोडणारी रेषा बाजू येस आरपर्यंत पर्यंत वाढवा ती येस आरला बिंदू ये छेदते आणि लास्ट जो पॉईंट आहे मित्रांनो बिंदू यम आणि यन जोडा आपाती किरण ए एन व निर्गत किरण यम डी यांचे निरीक्षण होईल निर्गत हो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इमर्जंट रे म्हणतात तर यांचं यांचे निरीक्षण करा आता ते कसं येते तुम्हाला मी ॲक्च्युली आम्ही जे किंवा आम्ही जे प्रॅक्टिकल करतो आत्ता अठरावी आणि बारावीला त्याच्या आधारावरती खरं तर तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देतो की कशा पद्धतीने हे करायचं म्हणजे तुम्हाला एका मिनटात लगेच ते समजेल कशा पद्धतीने हे कृती करायची आहे त्याने ते स्पष्टीकरण दिलं आहे पण मी तुम्हाला सांगतो हां साधारणतः काय करायचं इथे पा तर हे आपण पाहणारच आहोत त्याच्यामध्ये काय काय आहे पण ते प्रॅक्टिकल कसं करायचं किंवा तो प्रयोग कसा करायचा आहे पहा एक अशा पद्धतीने काय घ्यायचं आहे तुम्हाला ग्लास लॅब घ्यायचं ग्लास लॅब म्हणजे काय म्हणतो आपण काचीचे लादी घ्यायची काचीची लादी घेतली अरे त्या काचच्या लादीला काय करायचं पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलने असं मार्क करून घ्यायचं असं बरोबर असे मार्क करून घेतलं घेतल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती असणारा जी काची लादी आहे ती उचलायची आणि साईडला ठेवायची पेन्सिलने आपण हा मार्क करून घेतला आहे काशाने मार्क करून घेतला आपण पेन्सिलने ओके आता काय करायचं आहे पहा मित्रांनो तुम्हाला एक अशा पद्धतीने एक असं नॉर्मल त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे नॉर्मल कन्सिडर केल्यावरती काय करायचं आहे तर इकडून तुम्हाला एक अशी एक पेन्सिनीच अशी एक लाईन मारून घ्यायची ही एक ह्या दोन लाईनी दो, तुम्हाला पेन्सिलनी मारून घ्यायच्या इथे एक अँगल तयार होतो मित्रांनो त्या अँगलला काय म्हणतात इन्सिडेंट इन्सिडेंटरी म्हणजे कोणता म्हणतो आपण त्याला आपातीकरण म्हणतो आता इकडे ही जी लाईन दिसते तुम्हाला ह्या लाईनवरती दोन काय जो ठेवायचे तुम्हाला अशा टोचायच्या टाचणे लावायचे आहेत दोन अशा दोन काय लावायच्या तुम्हाला टाचणे लावायच्या आहेत आणि ह्या ज्या दोन चाचण्या आहेत मित्रांनो त्याला पहा इथे तुम्हाला काय म्हटलं त्यांनी ए आणि बी म्हटलंय इथे ए आहे इथे बी आहे त्यानंतर हा इथे आय दिसतोय म्हणजे इथे पण कोणता आहे आय किरण आहे ओके तर ह्याच्यामध्ये ह्या दोन टाचण्या जोडल्यानंतर ही जी बाजू आहे मित्रांनो ती कोणती दाखवली आहे तुम्हाला पी आणि कोणती म्हटलंय क्यू म्हटलेलं आहे बरोबर आता ह्या ज्या ए आणि बी ह्या दोन टाचण्या आहेत पहा ही ए असेल आणि ही कोणती बी टाचणी आहे आता ह्या टाचण्या ह्या ग्लास लॅबच्या किंवा पी क्यूच्या कोणत्या बाजूने पाहिजे तुम्हाला यस आणि आर ह्या बाजूने पाहिजे म्हणजे ह्या ग्लास लॅब कशावरती आहे आता पुन्हा काय करायचं ड्रॉ केल्यानंतर ग्लास लॅब पुन्हा याच्यावरती ठेवायचा आणि काय करायचं तुम्हाला कोणत्या बाजूने पाहिजे ह्या एस आर बाजूने पाहिजे ज्या वेळेसला तुम्ही ह्या एस आर बाजूने पाहणार आहात मित्रांनो त्यावेळेसला तुम्हाला दोन अशा टाचण्या जोडायच्या आहेत की त्या दोन टाचण्या तुम्हाला ज्या वेळेसला तुम्ही ह्या बाजूने पाहणार आहात त्या वेळेसला तुम्हाला त्या दोन बरोबर कोणाच्या बरोबर असणार आहेत मित्रांनो ह्या ए बीला जोडलेल्या ज्या दोन टाचण्या आहेत त्या दोन टाचण्या ज्या वेळेसला तुम्ही ह्या बाजूने पाहणार आहात ह्या म्हणजे दोन पॉईंट असे निवडायचे की त्या दोन टाचण्याबरोबर ह्या दोन टाचण्या आणि ह्या दोन टाचण्या एका सरळ लाईनीमध्ये आल्या पाहिजेत ह्या दोन टाचण्या ज्या आहेत इथे ह्या दोन टाचण्या आणि ह्या दोन टाचण्या आहेत त्या दोन्ही टाचण्या काय झाल्या पाहिजेत मित्रांनो एका सरळ लाईनीमध्ये आल्या पाहिजेत आता त्या दिसताना मात्र असं दिसतंय की हा ह्या दोन टाचण्यांची लाईन आहे ती अशी समोर जाते पण ह्या दोन टाचण्या जर इथे येतात ही पोझिशन येते म्हणजेच काय होतंय त्या ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन होतंय आणि आपल्याला अशा रीतीने आपण हे दोन पॉईंट जोडून घेतो म्हणजे इथे दाखवले पा ह्या दोन टाचण्या इथे आहेत त्याचं अपवर्तन कसं होतंय या ठिकाणी होतंय परंतु ज्यावेळेसला ॲक्च्युली आपण पाहणार आहोत तर ते पाहताना काय होतं ते खरं तर इकडे येतं असं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे म्हणजे इथून येणारी हे रे आहे ती इथे ह्या ठिकाणी जाते आणि इथून आपल्याला असं पाहायला भेटतं त्यालाच काय म्हणतोय आपण प्रकाशाचं अपवर्तित किरण असे म्हणतो ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आता काय सांगितलंय वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाशाचे दोन वेळा अपवर्तन होते तुम्हाला मागाशीच सांगितलं मित्रांनो मी की किती वेळा त्या ठिकाणी अपवर्तन होतंय तर दोन वेळा होते कुठं दोन वेळा होतंय तर ए बी पासून तो कुठं जातो म्हणजे इथे जातो पहिल्यांदा इथे ह्या सरपेसवरती पिक्यूवरती एकदा होतं म्हणजे ए बीमधून तो एंटर ए बी हे वेगळं आहे लक्षात ठेवायचं हवा काच आणि हवा म्हणजे हे मिडियम वेगळे हवा इथे ही काच आहे आणि ही पुन्हा हवा आहे म्हणजे हवेतून तो कुठं जातो काचमध्ये जातो आणि काचेतून पुन्हा कुठं कशामध्ये जातो तो हवेत जातो म्हणजे काचतून म्हणजे ए बीमधून कुठं जाणार आहे तो आतमध्ये काचेमध्ये जाणार म्हणजे हवा मिडियम आहे माध्यम हवा या लक्षात ठेवायचं हे तीन मीडियम खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे हवेच्या माध्यमामधून तो काचेच्या माध्यमात जातो आणि काचेमधून पुन्हा कुठं जातो तो हवेत जातो म्हणजे ए बीमधून तो कुठं जाणारे काचेमध्ये जातो म्हणजे एकदा त्याचं अपवर्तन होतं आणि पुन्हा त्याचं अपवर्तन होतं तो पुन्हा काचेमधून कुठं जातो मित्रांनो हवेत जातो ओके तर पाहूया मग त्यांनी म्हटलेलं आहे वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाशाचे दोन वेळा अपवर्तन होते प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करताना बाजू पी क्यू व यन बिंदूपाशी पाहिले पहिले अपवर्तन होते तर दुसरे अपवर्तन प्रकाश किरण काच माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करताना बाजू येस आर व यम बिंदुपाशी होते पहिल्या वेळेस आपाती कोण आय तर दुसऱ्या वेळेस कोणता असतो मित्रांनो आय वन असतो पाहिजे आय म्हणजे इथे हा पहिल्या वेळेस आय आहे इथे जर पाहिले तर कोणता आहे मित्रांनो आई वन आहे लक्षात घ्या आईवन बरोबर आर येथे आर हा पहिल्या अपवर्तनातील अपवर्ती कोण आहे तसेच दुसऱ्या अपवर्तनातील ई अपवर्ती कोण आहे या ठिकाणी मग अपवर्ती कोण जर पाहिलं तर आर दिसतोय आणि इथे कोणता आहे मित्रांनो ई आहे म्हणजे आईचा कोणता आहे तर आर आहे आई वनचा कोणता आहे तर ई आहे पा अपवर्ती कोण आहे तसेच दुसऱ्या अपवर्तनातील ई अपवर्ती कोण असून ई बरोबर आय काचेच्या लादीतील किंवा लादीच्या दोन्ही समांतर बाजू पी क्यू व एस आर जवळ प्रकाश किरणाची दिशा बदलण्याचे प्रमाण समान पण विरुद्ध दिसेल किंवा दिशेत असते त्यामुळे लाडीतून निघणारा निर्गत किरण निर्गत म्हणजे इमर्जंट म्हणतो आपण त्याला हा जो किरण आहे हा लाडीवर पडणाऱ्या आपाती किरण ए यांच्या दिशेला समांतर असतो परंतु निर्गत किरण आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून काहीसा विस्थापित झालेला असतो तो काय झालेला असतो मित्रांनो तर विस्थापित झालेला असतो विस्थापित झालेला म्हणजे काय आहे म्हणजे हा जो ए बी आहे ह्या ह्याच दिशेने आहे परंतु हे जे पुढचे पॉईंट दिसत तुम्हाला ह्याच लाईनवरती असतो का तो नाही तर तो काय झालेला असतो मित्रांनो विस्थापित म्हणजे अशा पद्धतीने तो इकडं जातो अपवर्तित होतो आणि पुन्हा त्याच्या सरळ लाईनमध्ये येतो म्हणजे जा जाणार आहे परंतु ज्या वेळेसला तो अपवर्तित होणार आहे पुन्हा इकडे येतो आणि पुन्हा त्याच डाय डायरेक्शनमध्ये काय होतो पूर्ण असं पुढे जातो म्हणजे या ठिकाणी त्याचं इथं आणि इथे काय होतं मित्रांनो अपवर्तन पाहायला भेटतं जे या ठिकाणी पाशी आणि पाशी आपण आताच पाहिलेलं आहे आता शेवटचे दोन पॉईंट आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की प्रकाश ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादीतून जाऊ शकेल का आता लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रकाशाचं जे अपवर्तन आहे ते वेगवेगळ्या वेग मीडियमसाठी किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमांसाठी कसं असतं मित्रांनो वेगवेगळं असतं वेग त्याच्यामुळे त्याचं जे वेग आहे किंवा प्रकाशच्या वेगाने हवेतून जाऊ शकतो त्याच वेगाने तो लादीतून जाऊ शकत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी असणारं जे मीडियम आहे लक्षात घ्या प्रकाशाचा वेग हा प्रत्येक मिडियमसाठी हा वेगवेगळा आहे त्यामध्ये सॉलिड असेल म्हणजे द्रव आणि वायूसाठी वेगवेगळा असतो किंवा त्याच्या प्रकाशामध्ये काय त्याची जी इंटेन्सिटी आहे किंवा घनता आहे ही प्रत्येक ठिकाणी कशी असते वेगळी असते सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग सारखाच असेल का तर याचं उत्तर आहे नाही सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा सा वेग हा सारखा नसतो तो द्रव आसेल, वाय। आसेल, स्ताय। आसेल है साथी वेख वेख असेल वायू असेल स्थायू असेल ह्या प्रत्येक घटकासाठी मित्रांनो कसा असतो तर वेगवेगळा असतो ओके इथपर्यंतचा पॉईंट प्रत्येकाला समजलेला असेल आजच्या या लेक्चरमध्ये किंवा आजच्या भागामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही मला विचारू शकता अतिशय सोप्पा हा धडा आपण या ठिकाणी पाहतोय तर यामधले आपण महत्त्वाचे जो पहिला पॉईंट होता की प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय तर ते पाहिलेलं आहे की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा काय होते मित्रांनो बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात हे आपण किती कृती पाहिले आज मित्रांनो तर एक दोन आणि एक असणारी खाली जी एक कृती दाखवलेली होती अशा एकूण किती कृती पाहिल्या आपण तर ही एक इथे कुर्ती पाहिली होती कुर्ती नंबर तीन अशा तीन कृती आपण अभ्यासल्या पहिली कुर्ती जी होती पेन्सिलची होती मित्रांनो ते पेन्सिलच्या कुर्तीमध्ये सुद्धा आपण पाहिलं दुसरी कुर्ती जी होती मित्रांनो ती पाच रुपयाचं जे कॉईन घेतलं होतं आपण किंवा नाणे घेतलं होतं त्याची आपण कृती केली होती आणि तिसरं जे होतं जे ऑलरेडी तुम्हाला येत ना अकरावी बारावीला त्याच्यावरती प्रॅक्टिकल आहे किंवा त्याच्यावरती तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे एक ग्लास स्लॅब म्हणतो आपण त्याला किंवा का काचचा जो पट्टी होती किंवा ग्लास म्हणतो आपण त्याला तर त्याचा वापर करायचा आहे काच वापरायचे आहे हे सगळं तुम्हाला पुढे अभ्यासायचं आहे ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू